गुड मॉर्निंग। आता अपन मैथमेटिक्स पार्ट सेकंड मधला दुसरा जो चैप्टर है सिक्वेन्स एंड सीरीज चालू करना है। दोन नंबर सिक्वेन्स एंड सीरीज। हाँ, सिक्वेन्स एंड सीरीज म्हणजे जे नंबर है क्रमाक्रमाने आलेले त्यामध्ये डिफरेंस जर कॉन्स्टंट असेल किंवा त्याचं गुणोत्तर म्हणजे रेशियो जर कॉन्स्टंट असेल तर त्याच्यानुसार त्याचा गट केलेला आहे, त्याचे ग्रुप केलेले आहेत। एक आहे रेशो कॉन्स्टंट असल्यानंतर म्हणजे लेट बी कन्सिडर। सिक्वेन्स एंड सीरीज म्हणजे काय तर सेट बघितले आपण, नॅचरल नंबरचा सेट, अनेक प्रकारचे सेट बघितलेले, त्याच्यामध्ये झिरो असेल तर नॅचरल नंबर होणार नाही, तो वन टू इन्फिनिटी तर नॅचरल नंबर, इवन नंबरचा सेट असेल, फायनाईट असेल, इन्फनाईट असेल, एम्प्टी सेट असेल, ग्रुप तयार केला। मग याच्यामध्ये जे नंबर आहे त्या नंबरमध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असेल आणि रेशियो कॉन्स्टंट असेल तर त्याचा वर्गीकरण केलेलं आहे। मग आता लेट बी कन्सिडर अ सिक्वेन्स। एक सिक्वेन्स घेतला, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन असं एक सिक्वेन्स घेतला। हा जनरल से अप टू यन द टर्म जनरल सिक्वेन्स आहे। मग तसा मी दुसरा एक सिक्वेन्स घेतला, बघा थ्री सिक्स ट्वेल्व अप टू यन द टर्म, ह्याला इन्फाइनाईट टर्म याच्यामध्ये प्रेझेंट आहे। हा झाला टी वन टी टू टी थ्री टी फोर अप टू टी एन, ठीक आहे नाही। इथं टी वन किती आहे वन, इथं या सिक्वेन्समध्ये टी वन किती आहे थ्री। मग अशा सिक्वेन्समध्ये मग ज्याच्यामध्ये आता इथं बघू टी टू मायनस टी वन किती येणार आहे वन, टू मायनस वन वन, नंतर टी थ्री मायनस टी टू थ्री मायनस टू वन। जर ह्या पहिल्या सिक्वेन्सकडं जर पाहिलं तर डिफरन्स कसा आहे कॉन्स्टंट आहे, बघा। हां, हे जनरल सिक्वेन्स आहे म्हणजे जनरल नंबर असलेली एक टर्म आहे, दुसरी एक जनरल टर्म आहे सिक्वेन्स आहे, त्याच्यामध्ये भरपूर नंबर आले टी वन टी टू टी थ्री टी फोर। आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इथं सुद्धा काय करू बघू हे टर्म किंवा बा याच्यातलं डिफरन्स हे सिक्वेन्स कशा प्रकारची आहे ज्याच्यामध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे का। मग इथं पण एक टर्म बघू टी टू मायनस टी वन, सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री, डिफरन्सचा कॉन्स्टंट किती आला थ्री। नंतर बघा हां टी थ्री मायनस टी टू काय होणार आहे सांगा, नाईन मायनस सिक्स इज इक्वल टू थ्री, याच्यामध्ये सुद्धा काय आले डिफरन्स कॉन्स्टंट। पहिल्या सिक्वेन्समध्ये सुद्धा डिफरन्स कॉन्स्टंट आला, दुसऱ्या सिक्वेन्समध्ये सुद्धा काय आला डिफरन्स कॉन्स्टंट आला। मग ह्या सिक्वेन्समध्ये डिफरन्स एक बघितला जातो ज्यामध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असतो। मग आता आणखी एक सिक्वेन्स घेते मी, वन थ्री फाईव्ह नंतर सिक्स नंतर नाईन नंतर इलेवन नंतर ट्वेल्व अप टू एन, ही सुद्धा एक सिक्वेन्सच आहे, ही सुद्धा एक सिक्वेन्स आहे। टी वन किती झाला वन, टी टू किती झाला थ्री, टी थ्री किती झाला फाईव्ह, नंतर टी फोर किती झाला सिक्स। मग आता याच्यामध्ये बघा, एक तर सिक्वेन्स ची टर्म डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ती एक सिक्वेन्स ऑटोमॅटिक प्रोग्रेशन असते, आणि ज्याच्यामध्ये रेशियो कॉन्स्टंट असतो, रेशियो म्हणजे काय बघा, आता इथे डिफरन्स घेतला थ्री मायनस वन किती झाला टू, फाईव्ह मायनस थ्री टू, सिक्स मायनस फाईव्ह वन, हे बघा इथं डिफरन्स टूचा टूचा इथं वनचा, नंतर नाईन मायनस इथं थ्रीचा या लागला, इलेवन मायनस नाईन टूचा, ह्याच्यामध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे का नाही, तसं रेशियो सुद्धा कॉन्स्टंट नाही। रेशियो म्हणजे काय गुणोत्तर। सिक्वेन्स दोन प्रकारे गृहित धरले जाते, मग रेशियो घेतला, हे डिफरन्स बघितला कॉन्स्टंट नाही म्हणजे हे त्या ग्रुपमध्ये ज्याच्यामध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे ते आहे ऑटोमॅटिक प्रोग्रेशन, हे त्या सिक्वेन्समध्ये बसत नाही। मग तसंच आता सिक्वेन्समध्ये रेशियो सुद्धा बघितला जातो, डिफरन्स जसा पाहिला जातो तसा रेशियो बघितला जातो, आणि रेशियो कसा असतो म्हणजे गुणोत्तर। मग ही सिक्वेन्स घेतली मी आणखीन एकदा एक्झाम्पलसाठी, थ्री सिक्स नाईन ट्वेल्व अप टू यन तर, हां सिक्वेन्स कसा नंबर आहे, हा टी वन आहे टी टू आहे टी थ्री आहे टी फोर आहे। मग आता याच्यामध्ये रेशो बघूत, रेशो म्हणजे काय गुणोत्तर, टी टू डिवायडेड बाय टी वन इज इक्वल टू टी थ्री डिवायडेड बाय टी टू इज इक्वल टू टी फोर डिवायडेड बाय टी थ्री अप टू यन तर, सिक्स बाय थ्री इज इक्वल टू नंतर नाईन बाय सिक्स इज इक्वल टू ट्वेल्व बाय नाईन, बघा
थ्री वन थ्री टू जो सिक्स नंतर का होणार आहे हे गुणोत्तर हां नंतर टू याच्यामध्ये आहे का बघू आता याचं गुणोत्तर सेम आहे का डिफरन्स कॉन्स्टंट होता आता रेशो कॉन्स्टंट आहे का बघू सिक्स डिवायडेड बाय नाईन आहे का सिक्स डिवायडेड टू थ्री थ्री फोर इज नॉट इक्वल टू थ्री बाय टू इज नॉट इक्वल टू फोर बाय थ्री मग हा जो ज्याच्यामध्ये गुणोत्तर सेम असतं तो कोणचा आहे ज्योमेट्रिक ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ज्याच्यामध्ये गुणोत्तर बघितलं जातं ते ज्योमेट्रिक प्रोग्रेशन असतं ज्याच्यामध्ये डिफरन्स बघितला जातो तो असतो आर्थमॅटिक प्रोग्रेशन मग आता आपल्याला ज्योमेट्रिक प्रोग्रेशन बघायचे ज्योमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय अ सिक्वेन्स इट हॅज अ कॉन्स्टंट रेशो मग हा या ही एक सिक्वेन्स बघितली कॉन्स्टंट आहे का नाही ज्योमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये काय तर सिक्वेन्समधला रेशो सेम आहे मग असं एखादं एक्झाम्पल घेऊ मग हे ज्योमेट्रिक प्रोग्रेशन नाही सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक क्रम असलेल्या सिक्वेन्स बघायचा म्हणजे भरपूर टर्म त्याच्यामध्ये आले त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत ऑटोमॅटिक प्रोग्रेशन आणि ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ज्योमेट्रिक प्रोग्रेशन सुरुवातीला पाहणार आहेत याच्यामध्ये गुणोत्तर सेम आहे गुणोत्तर म्हणजे काय आता ही सिक्वेन्स जर घेतली टी वन टी टू टी थ्री टी फोर टी टू डिवायडेड बाय टी वन टी थ्री डिवायडेड बाय टी टू टी फोर डिवायडेड बाय टी थ्री हे जर इक्वल असेल तर ते कसलं आहे ज्योमेट्रिक इथे इक्वल आहे का नाही त्याच्यामुळे हे कसलं प्रोग्रेशन होत नाही ज्योमेट्रिक प्रोग्रेशन होत नाही मग त्याच्यासाठी आता एक्झाम्पल बघू ज्योमेट्रिक प्रोग्रेशन हां गॅलियम ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ज्योमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आता आपल्याला एक्झाम्पल बघू एक सिक्वेन्स घेतली ही सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये सिक्वेन्स इज टू सिक्स एटीन फिफ्टी फोर टू कॉमा सिक्स कॉमा एटीन कॉमा फिफ्टी फोर अप टू एन तर हे जी पी आहे का ज्योमेट्रिक प्रोग्रेशन आहे का मग टी वन हा टी टू टी थ्री टी फोर अप टू एन तर मग जी पी म्हणजे काय ज्याच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट असतो मग बघूयात आपण टी टू डिवायडेड बाय टी वन सिक्स डिवायडेड बाय टू इज इक्वल टू थ्री एक टर्ममध्ये नंतर टी थ्री डिवायडेड बाय टी टू एटीन डिवायडेड बाय सिक्स इज इक्वल टू थ्री कॉन्स्टंट आले आर कॉन्स्टंट आला नंतर फिफ्टी फोर डिवायडेड बाय एटीन इज इक्वल टू काय टी फोर डिवायडेड बाय टी थ्री इज इक्वल टू काय येणार आहे थ्री ठीक आहे नाही मग याच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट आला म्हणजे हे प्रोग्रेशन कसं आहे ज्योमेट्रिक प्रोग्रेशन मग डेफिनेशन देऊन घ्या म्हणजे सिक्वेन्स दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये जर गुणोत्तर सेम आहे म्हणजे टी थ्री डिवायडेड बाय टी टू टी टू डिवायडेड बाय टी वन इज इक्वल टू टू एन टर्म टी एन मायनस वन डिवायडेड बाय टी एन टी एन प्लस वन डिवायडेड बाय टी एन अशी टर्म जर आली तर काय होणार आहे ते प्रोग्रेशन ज्योमेट्रिक प्रोग्रेशन डेफिनेशन घेऊन घ्या ज्योमेट्रिक प्रोग्रेशन लिहून घ्या एक्झाम्पल मग त्याच्यातल्या ज्योमेट्रिक प्रोग्रेशनच्या काही टर्म बघणार आहेत आपण काय काय लागणार आहे आपल्याला ज्योमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये थोडंसं लिहून घ्यावं लागेल इफ ए इज द फर्स्ट टर्म अँड आर इज द कॉमन रेशो ऑफ जी पी ज्योमेट्रिक प्रोग्रेशनबद्दलचं जर सांगायचं झालं तर ए इज द फर्स्ट टर्म अँड आर इज द कॉमन रेशो ऑफ द गिवन जी पी ज्योमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय तर रेशो कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये हे पण लिहित टर्म आहे आता हेच एक्झाम्पल घेऊ रिपीट आपण टू सिक्स एटीन आणि फिफ्टी फोर हा झाला टी वन हा झाला टी टू हा झाला टी थ्री हा झाला टी फोर टी वन इज इक्वल टू ए म्हणजे टी वन इज इक्वल टू ए पहिली टर्म सिक्वेन्समधले ई कन्सिडर करा अँड आर इज द कॉमन रेशो ऑफ द गिवन सिक्वेन्स दिलेल्या सिक्वेन्समध्ये आर हा कॉमन डिफरन्स आहे तर यंथ टर्म काढताना जी पी म्हणजे काय सांगायचं यंथ टर्म इज गिवन बाय याच्यातली यंथ टर्म काय काढताना टी एन इज इक्वल टू ए इन टू आर रेस टू एन मायनस वन
nth term of the given sequence is when t1 is equal to a. R is the common ratio of the given sequence. R हा common ratio दिलेल्या sequence मधला, तर तो sequence असेल geometric progression. आणि जर geometric progression आहे हे fix झालं तर nth term काढताना tn is equal to a into r raised to n minus 1, a into r raised to n minus 1 is the nth term of the geometric progression. The sequence geometric progression is a equals term I, r is the constant ratio, then tn is equal to a r raised to n minus 1. Nth term of the geometric progression is a formula. Sequence dili, ratio constant I might jala. मग तू सिक्वेन्स आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन, एंथ टर्म कोणत्या फॉर्म्युल्यानं फाईंड करणार, ए आर रेस टू एन मायनस वन. स नंतर जिओमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या फर्स्ट थ्री टर्म, आता आपल्याला एक सिक्वेन्स घ्या आणि त्याच्या पहिल्या तीन टर्म जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे म्हणजे रेशियो कॉन्स्टंट आहे असं सांगितलं. फर्स्ट थ्री टर्म इज द गिव्हन सिक्वेन्स इज जिओमेट्रिक प्रोग्रेशन and first three term of the GP is a divided by r, a into r, first three term or three term of GP. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना हे फॉर्म्युले लागणार आहेत. थ्री टर्म ऑफ जी पी काय, a r a divided by r. तसंच फोर टर्म ऑफ जी पी काय असणार आहे, फोर टर्म ऑफ जी पी ए आर क्यू ए डिवायडेड बाय आर ए आर क्यू. हे बघा, फर्स्ट फोर टर्म ऑफ जी पी ए आर क्यूब ए डिवाइडेड बाय आर ए आर क्यूब इज द फर्स्ट फोर टर्म ऑफ द जी पी. नंतर फर्स्ट फाईव्ह टर्म ऑफ जी पी अँड दॅट इज ए आर स्क्वेअर ए डिवाइडेड बाय आर ए आर चा ए डिवाइडेड बाय आर चा स्क्वेअर. मग आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना हे फॉर्म्युले लागणार आहेत. काय फॉर्म्युला सांगतोय बघा, की सिक्वेन्स इज अ जी पी दॅन एंथ टर्म टी एन इज इक्वल टू ए आर रेस टू एन मायनस वन. थ्री टर्म इन अ जी पी म्हणजे असा सिक्वेन्स की त्याच्यामध्ये काय आहे, रेशो कॉन्स्टंट असेल. तर थ्री टर्म ऑफ जी पी इज ए आर ए बाय आर. फोर टर्म ऑफ जी पी इज ए आर क्यूब ए डिवाइडेड बाय आर ए आर क्यूब. तुम्ही कोणत्याही सिक्वेन्स ते लक्षात ठेवू शकता. फाईव्ह टर्म ऑफ जी पी इज ए आर स्क्वेअर ए बाय आर ए आर स्क्वेअर. हे पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहून काढा, हे समजून घ्या. सिक्वेन्स कोणचा आहे, जी पी. कॉन्स्टंट काय आहे, रेशियो. फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए, टी एन इज इक्वल टू एन द टर्म ऑफ सिक्वेन्स अँड सिक्वेन्स इज जी पी. टी एन इज इक्वल टू ए आर रेस टू एन मायनस वन. थ्री टर्म इन जी पी ए आर ए डिवायडेड बाय आर. फोर टर्म इन जी पी ए आर क्यूब ए आर ए डिवायडेड बाय आर ए डिवाइडेड बाय ए आर क्यूब. फाईव्ह टर्म इन जी पी ए आर स्क्वेअर ए बाय आर चा स्क्वेअर. हे लिहून काढा व्यवस्थित. आणि मग आता आपण हे जे बघितलं आहे, आता सम ऑफ फर्स्ट एंथ टर्म इन जी पी म्हणजे ह्या सिक्वेन्समधल्या टर्म आहे टी वन टी टू टी थ्री टी फोर. सम ऑफ फर्स्ट एंथ टर्म इन जी पी म्हणजे एस एन, एस फॉर सम. कुणाची सम घ्यायची, सम ऑफ फर्स्ट एंथ टर्म इन जी पी म्हणजे जी पी सिक्वेन्स आहे त्याच्यातल्या पहिल्या एंथ टर्मची बेरीज घ्यायची. मग एस एन इज इक्वल टू दॅट टर्म इज इक्वल टू एस एन इज इक्वल टू
सम ऑफ फर्स्ट यंत्र टर्म, सम ऑफ फर्स्ट यंत्र टर्म ऑफ जीपी एंड आर इज ग्रेटर देन वन, एस एन इज इक्वल टू आर एस टी एन माइनस वन अपॉन आर माइनस वन. सम ऑफ फर्स्ट यंत्र टर्म जीपी, सम ऑफ फर्स्ट एंथ टर्म जीपी इज इक्वल टू एस एन इज इक्वल टू आर एस टू एन माइनस वन अपॉन आर माइनस वन है. क्लियर दिसते एस एन सम ऑफ फर्स्ट एंथ टर्म है कि नहीं. एस एन इज इक्वल टू एस एन सम एस एन इज इक्वल टू आर एस टू एन माइनस वन अपॉन आर माइनस वन. आर इज ग्रेटर दॅन वन पहिली कंडिशन झाली आर इज, जर आर इज लेस दॅन वन असेल तर साठीचं एस एन वन मायनस आर इज टू एन अपॉन वन मायनस आर, आर इज लेस दॅन वन. सम ऑफ फर्स्ट एंथ टर्म ऑफ जी पी ज्यावेळेस आर इज ग्रेटर दॅन वन असेल तर एस एन इज इक्वल टू आर इज टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन अँड आर इज लेस दॅन वन वनपेक्षा लहान असेल तर एस एन इज इक्वल टू वन मायनस इथे ए इथे ए इथे सुद्धा ए येते आर एस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन वन मायनस. मग आता ह्याच्यावरची हे जे फॉर्म्युले घेतले ह्याच्यावरचे आधारित काही एक्झाम्पल सॉल्व करू आणि तो असेल 2.1 एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल चेक 2.1 मधले एक्झाम्पल सोडवतोय आपण. Whether the given sequence are GP and right nth term T nth term. Yeah, check whether the sequence is GP 1 comma minus 5 comma 25 comma minus 125 up to nth term and 5 TN. Check whether the sequence is GP and 5 TN. Ha sequence matlab ha T1 ahe, ha T2 ahe, T3 ahe up to T3 हा T4 आहे अप टू यंत टर्म. हे झाले सिक्वेन्स. हा जी पी आहे कधी जी पी आहे. दिस सिक्वेन्स इज जी पी वेन T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू T3 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू T4 डिवायडेड बाय T3 अप टू यंत टर्म. असं जर गुणोत्तर सेम असेल तर हा सिक्वेन्स काय आहे जी पी. मायनस 5 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय मायनस 5 इज इक्वल टू 125 डिवायडेड बाय 25. बघूयात मग हे किती आला. मायनस 5 इज इक्वल टू मायनस 5 इज इक्वल टू मायनस 5 इज इक्वल टू आर. आणि हा रेशो कसा आहे कॉन्स्टंट. इन दिस सिक्वेन्स रेशो इज कॉन्स्टंट. आर इज इक्वल टू मायनस 5 दॅन दिस सिक्वेन्स इज जी पी. रेशो कॉन्स्टंट आला त्याच्यामुळे हा सिक्वेन्स कसा आहे जी पी आहे. मग यंत टर्म T1 म्हणजे काय ए. ज्यावेळेस सिक्वेन्स आपला जी पी आहे मग TN इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू एन मायनस वन. TN nth टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स इज ए इंटू आर रेस टू एन मायनस वन. ए ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो. ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 1. आर इज इक्वल टू किती आलेला आहे मायनस 5 की नाही. मग आता आपल्याला एंत टर्म काढायची म्हणजे व्हॅल्यू माहिती आहे ती इथं टाकूया. TN इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 1. आर ची व्हॅल्यू किती आहे मायनस 5 रेस टू एन मायनस 1 दॅट इज मायनस 5 रेस टू एन मायनस 1 एंत टर्म ऑफ द गिव्हन सिक्वेन्स इज एंत टर्म ऑफ द गिव्हन सिक्वेन्स इज लिहून घ्या.
दुसरे एग्जांपल सिक्वेन्स आपल्याला ज्योमेट्रिक प्रोग्रेशन आहे का ते पाहायचे आहे. रूट फाइव पहिली टर्म आहे, वन अपॉन रूट फाइव दुसरी आहे, वन अपॉन फाइव रूट फाइव तिसरी, वन अपॉन 25 रूट फाइव चौथी, अप टू एन तक ह्या सिक्वेन्सला जी पे आहे का नाही ते पाहायचे. मग लिहून घेऊ टी वन टी टू टी थ्री अप टू टी एन काय काय आहे ते. काय होणार, टी वन किती आहे बारा मिनिटं, टी वन रूट फाइव, टी टू किती आहे वन अपॉन रूट फाइव, टी थ्री किती आहे वन अपॉन फाइव, वन अपॉन फाइव रूट फाइव, टी फोर किती आहे वन अपॉन 25 रूट फाइव. आता ह्या सिक्वेन्स जी पी आहे का नाही ते पाहायचं आहे. जी पी कधी आहे तर टी टू डिवायडेड बाय टी वन, टी टू किती आहे वन अपॉन रूट फाइव डिवायडेड बाय टी वन किती आहे रूट फाइव. सिम्प्लिफिकेशन केलं वन अपॉन रूट फाइव इंटू रूट फाइव इज इक्वल टू वन अपॉन फाइव, हा झाला आर. नंतर टी थ्री डिवायडेड बाय टी टू, टी थ्री किती आहे वन अपॉन फाइव रूट फाइव डिवायडेड बाय रूट फाइव. सिम्प्लिफिकेशन जर केला हे बघा वन अपॉन फाइव इंटू रूट फाइव इंटू रूट फाइव, वन अपॉन फाइव इंटू फाइव वन अपॉन 25, आर ची व्हॅल्यू इथं वन अपॉन फाइव होती, इथं किती आली आर, आर इज इक्वल टू वन अपॉन 25. नंतर टी फोर डिवायडेड बाय टी थ्री, टी फोर डिवायडेड बाय टी थ्री वन अपॉन 25 रूट फाइव डिवायडेड बाय फाइव रूट फाइव. करा सिम्प्लिफिकेशन वन अपॉन 25 फाइव रूट फाइव इंटू रूट फाइव. सिम्प्लिफिकेशन जर केला हा रेशो, मग रेशो कॉन्स्टंट आहे का, टी टू डिवायडेड बाय टी वन चा रेशो किती आला वन बाय फाइव, नंतर दुसरा रेशो किती आला वन बाय 25, तिसरा रेशो किती आला वन अपॉन 125 डिवायडेड बाय फाइव. सिम्प्लिफिकेशन केलं याचं तर कारण पाच टू अजून दहा बारा बारा चालेल पाच पाच सिक्स 625 म्हणजे हा रेशो काय आहे. फ्रॉम दिस वी हॅव टू कन्क्लूड दॅट टी टू डिवायडेड बाय टी वन इज नॉट इक्वल टू टी थ्री डिवायडेड बाय टी टू इज नॉट इक्वल टू टी फोर डिवायडेड बाय टी थ्री, देअरफोर दिस सिक्वेन्स इज नॉट जी पी, हा जी पी नाही आहे. मग काय करूयात बघा, या नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे ते. थ्री फोर फाईव्ह सिक्स, थ्री फोर, थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स अप टू एन तक, टी वन इज टी वन टी टू टी थ्री टी फोर, टी वन इज इक्वल टू ए, पहिली टर्म ए असते, आपल्याला एंथ टर्म काढायची. हां ज्योमेट्रिक प्रोग्रेशन कधी आहे, टी टू डिवायडेड बाय टी वन फोर डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू आर. हां एवढे आधी त्याला इक्वेशन एक नाव द्या. नंतर टी थ्री डिवायडेड बाय टी टू फाईव्ह डिवायडेड बाय फोर, हा आर आला दोन. नंतर सिक्स डिवायडेड बाय फाईव हा पण आर आला, हा तीन. एक दोन तीन याच्यावरून आर कॉन्स्टंट आहे का, नाही. देअरफोर टी टू डिवायडेड बाय टी वन इज नॉट इक्वल टू टी थ्री डिवायडेड बाय टी टू, रेशो कॉन्स्टंट नाही, नॉट इक्वल टू टी फोर डिवायडेड बाय टी थ्री. देअरफोर दिस सिक्वेन्स इज नॉट जी पी. नेक्स्ट सेवन फोर्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी एट अप टू एंथ तक, टी वन टी टू टी थ्री टी फोर, आर इज इक्वल टू काय, टी टू डिवायडेड बाय टी वन
14 divided by 7 is equal to 2. T3 divided by T2. 21 divided by 14. हाँ, 2, 3. आर टू आर किती आला इथे 3/2 नंतर चौ आर आणखीन बघूत आर काय आहे T4 डिवायडेड बाय T3 28 डिवायडेड बाय 21 4 डिवायडेड आर इज नॉट कॉन्स्टंट अँड दॅट इज रेशो हा R1 R2 आणि R3 रेशो घेतला तर आर रेशो कॉन्स्टंट आहेत का R1 इज नॉट इक्वल टू R2 इज नॉट इक्वल टू R3 ratio is not constant therefore this sequence is not GP this sequence is not GP ha sequence kay GP nahi next example pudhe kay sangitle for the GP yeah dusra prashna hai 7.2.1 matlab dusra prashna kay sangitle le baka for the GP for the GP if R is equal to 1/3 A is equal to 9 find T7 R is equal to 1/3 A is equal to 9 find T7 मग आता T7 काढायचं आहे आपल्याला आपल्याला TN माहित होतं सिक्वेन्स फॉर द GP वी हॅव टू नो दॅट Let consider T1, T2, T3 up to TN be the sequence and it has the sequence GP. R काय होता आपला T2 divided by T1. TN काय होता AR raised to N minus 1. मग T7 किती होईल आपल्याला TN काय AR raised to N minus 1 plus T7 काय होईल AR raised to 7 minus 1. म्हणजेच काय T7 इज इक्वल टू AR raised to 6 मग A माहिती आहे R माहिती आहे आणि N ची व्हॅल्यू सुद्धा माहिती आहे 7 N मायनस 1 किती होईल 6 मग T7 ची T7 साठीचा फॉर्म्युला काय होईल AR raised to 6 N मायनस 1 म्हणजे काय 6 N ची व्हॅल्यू किती आहे 7 मग घेऊयात फॉर्म्युल्यामध्ये टाका ते काय दिलेलं आहे आर काय 1/3 ए किती दिलेला आहे ए म्हणजे काय T1 आहे की नाही मग आपल्याला T7 काढायचा आहे ज्यावेळेस सिक्वेन्स हा GP आहे त्यावेळेस GP सिक्वेन्स असेल तर यंत टर्म कशी दिलेली आहे AR raised to N-1 ह्या सिक्वेन्स GP आहे हे सांगितलंय T7 टर्म काय होणार आहे AR raised to 7-1 म्हणजेच काय 6 लेट T7 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 9 आर ची व्हॅल्यू किती आहे 1/3 आणि हे काय होणार आहे 6 थोडं सिम्प्लिफिकेशन जर केलं तर 9 × 1/3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 हे बघा 3 6 1 2 3 4 6 आता 3 3 किती 9 हा 9 हा 9 घेत कॅन्सल राहिलं काय 1/9 × 9 आणि 1/81 T7 इज इक्वल टू 1/81 T7 इज 1/81 असा आपल्याला विचार केला लिहून घे नेक्स्ट इफ फॉर अ GP A इज इक्वल टू A म्हणजे T1 A इज इक्वल टू 7/243 R is equal to 3 find T6 हा GP सांगितलेला आहे तर GP यंत टर्म काय AR raised to N-1 मग T6 टर्म काय होईल T6 इज इक्वल टू AR raised to 6-1 दॅट इज AR raised to 5 T6 आता याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे ये दिलेलं आहे R दिलेला आहे ज्या त्या ठिकाणी ठेवायची सिम्प्लेक्स तर देअरफॉर
T6 is equal to T6 is equal to A 7 divided by 243. R किती आहे? R किती आहे? 3. आणि raised to किती आहे? 5. करा सिंपलिफिकेशन व्यवस्थित. काय होणार आहे बघा. 7 into 3 into 3. 2, 3, 4. आणि हा 5. 3 आणि 5. आणि हा इथला 243. सिंप्लिफिकेशन करा करता है. 3 म्हणजे 3 24 3 एक हां बघा 9 म्हणजे 9 9 एकचे हां आणि हा कॅन्सल होईल आणि दॅट्स द वे T6 इज इक्वल टू सेवन. T6 इज इक्वल टू 7 घेऊ.